नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीत भाजपने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मते फोडत 5वी जागा निवडून आणली आहे। शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांपैकी जवळपास 20 मते फोडण्यात भाजपला यश आले आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या गटात अस्वस्थता पसरलेली असतानाच शिवसेनेचे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे। नॉट रिचेबल असलेले सर्व आमदार हे शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे। मित्रांनो, एकनाथ शिंदे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती। शिवसेनेकडून वारंवार ही चर्चा फेटाळून लावण्यात येत असतानाच आता मात्र मोठी घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे। विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर काल संध्याकाळपासून शिवसेनेचे 13 आमदार कोणाच्याही संपर्कात नाहीत। निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदार उपस्थित होते। मात्र एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे। मित्रांनो, रात्री झालेल्या बैठकीनंतर आज दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा शिवसेनेकडून आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येत आहे। मात्र हे सर्व आमदार दुपारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत अजूनही काही निश्चित नाही। विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे स्वतःची 106 मते होती, तसंच इतर अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते मिळून भाजपचं संख्याबळ 113 पर्यंत जात होतं। मात्र काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल 134 मते मिळाली आहेत। त्यामुळे आघाडीची जवळपास 20 ते 21 मते भाजपने खेचल्याचं दिसून आले। भाजपने राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी 10 मते जास्त फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे। विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 हा जादुई आकडा आहे। या आकड्यापासून भाजप आता केवळ 11 मतांनी दूर आहे। त्यामुळे ही बाब सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।